नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्या सुकिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण म्हणणार आहे गणपती. आता गणपती येतील ना, गणपतीसाठी आपण प्रसाद बनवतो ना, आपण सत्यनारायणचा प्रसाद, तो बनवून दाखवणार आहे मी. त्यासाठी मी घेतलेला आहे रवा, घेतलेला आहे एवढा घेतला आहे, एक वाटी रवा घेतला आहे, साखर घेतली आहे, साखर थोडीशी कमी घेतली आहे 1 चमचा, आणि हे थोडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, काजू आणि बदामचे काप करून घेतलेले आहेत, हे मनुके आणि सारोळे घेतलेले आहेत, वेलची पावडर घेतलेली आहे, कुटून घेतली वेलची, आणि हे तूप घेतलेले आहे, आणि दूध गरम करायला ठेवलेलं होतं मी, हे दूध घेतलेलं आहे, 3 वाट्या दूध आहे. गॅस पेटवून घेते, कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तूप टाकून घेते. गाईचंच तूप घ्यायचं आणि सगळं किचन वाटा क्लीन करायचा. पहिला आपण उपास हे प्रसाद बनवतो ना, त्यासाठी आता तूप गरम झालं की त्याच्यामध्ये हे सारोळे आणि मणुके जराशे फुलून घेऊ. थोडेसे फुलून घ्यायचे मनुके आणि सारोळे त्याच्यामध्ये तुपामध्ये. सारोळे आणि मनुके आपले फुगलेत, आता मी हे काढून घेते. रवा घालते, रवा घालून घेते. चांगला लाल भाजून घ्यायचा बारीक गॅस वरती. त्याच्यात परत तूप टाकायचं थोडं थोडं करून, कमी पहिलंच एकदम नाही टाकलेलं मी, थोडं थोडं टाकायचं. जसं तूप तूप टाकू आपण ना, तसा एकदम शिरा एकदम मऊ होतो, एकदम छान होतो, असा हलवतच राहायचा एकदम. रवा आणि हा प्रसाद आहे ना, सत्यनारायणचा प्रसाद आपण 1/4 किलोचा बनवतो, आपला आपल्या ह्याच्याप्रमाणे बनवतो आपण, 1/4 किलोचाच असतो. तर मी आता बनवून दाखवण्यासाठी थोडंसंच घेतलेलं आहे. आता थोडासा रंग बदलला आहे, रंग बदलल्यावरती परत थोडंसं 1 चमचा तूप घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. एकदम नाही सगळं टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं. गणपतीच्या वेळेस सगळीकडे पूजा असते, गणपती बसले की पूजा ठेवतात, सत्यनारायणची पूजा ठेवतात, त्यासाठी म्हणला हा प्रसाद करून दाखवा. त्याच्यामध्ये केळ पण घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता, माझ्याकडे केळ नाही आहे म्हणून मी नाही केळ घातलेलं. केळ घातलं ना 1/4 किलोचा केला तर एकच घालायचा, जास्त नाही घालायचं. आणि असं थोडासा करायचं असलं ना तर मग काय करायचं, अर्ध केळ, अर्ध्यापेक्षा कमी असं थोडस घालून घ्यायचं केळ. आता चांगला आपला रवा परतलाय बघा, एकदम लाल झालेला आहे व्यवस्थित. हे दूध टाकून घेते, दूध पण गाईचंच घ्यायचं, तूप पण गाईचंच घ्यायचं, गाईचंच वापरायचं, गाईचं दूध तूप हे सगळं वापरायचं. आणि असं हलवून घ्यायचं जरा वेळ. सॉफ्ट झालंय ना, खूप छान झालंय. असं आपण उलथन हलवतोय ना तरी पण एकदम जड बिड काहीच लागत नाही, एकदम सही लागते. आता ह्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ.
त्याच्यात मी साखर टाकून घेते। साखर टाकली की ह्याला पाणी सुटत थोडंसं, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकून घेते मी। ड्रायफ्रूट्स टाकून घेते, वेलची पावडर पण टाकून घेते। आणि हे मनुके आणि आपण सारोळे भाजले होते ते पण टाकून घेते, तुपामध्ये तळले होते ते। चांगलं हलवून घ्यायचं, परत तूप घालायचं 2-3 चमचे। आणि 3 फुलपात्रे दूध लागले मला। चला, 1 फुलपात्र असं म्हणजे 1 फुलपात्र होतं, 1 वाटी होतं ना रवा, त्याला 3 फुलपात्रे गाईचं दूध लागलं। आता हे तूप परत टाकून घेते मी ह्याच्यावर, 2-3 चमचे तूप होतं त्याच्यामध्ये परत टाकून घेतले। ह्याला असंच ठेवायचा, हलवायचा नाही, आणि तसंच झाकून ठेवायचं जरा वेळ, तूप टाकून झाकून ठेवायचा। काढून घेते, 2 मिनटं झालेले आहेत। तुपाची धार सोडली ना मग असं झाकण लावून ठेवायचं आणि परत हलवून घ्यायचा असा थोडासा। आणि साजूकच तूप वापरायचं, याला गाईचंच तूप वापरायचं, म्हशीचं नाही वापरायचं। सत्यनारायणचा प्रसाद, त्याच्यावरती मी तुळशीचं पान पण ठेवून घेतलेलं आहे, आणि तुळशीचं पानच ठेवायचं असतं ह्याच्यावरती। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला।